शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांना सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या या ऑफरला अजित पवारांनीही मार्मिक उत्तर दिलंय. अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनीही सरकारात सामील व्हावं असं केसरकर म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. आणि त्याच्या आमची अपेक्षाच अशी आहे की दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं. एफिशियंट मिनिस्टर आहेत, आले तर आम्हाला आनंद होईल. आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः त्या पक्षामध्ये होतो. दादा हे एफिशियंट मिनिस्टर आहेत, त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम हे त्यांनी निवडलं पाहिजे आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहे. केसरकरला आमदारकीचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना द्यायला मी लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी फार महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्याच्यावर पूर्वाश्रमीचे असणारे जिवाळ्याचे संबंध लक्षामध्ये घेता ती आठवण त्यांना आली असेल आणि त्या आठवणीतनं त्यांच्या तोंडून ते शब्द बाहेर आले असतील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे